हॅलो, दिस इज विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल आश्रमी नागपूर. सो आज आपण असा एक टॉपिक बघत आहे जो इकॉनॉमिक्सला सर्वात टफेस्ट टॉपिक म्हटला जातो आणि त्याला हार्ट ऑफ इकॉनॉमी सुद्धा म्हटलं जाते. त्याचं नाव आहे डिव्हॅल्युएशन ऑफ रुपी, दॅट इज रुपयाचे अवमूल्यन. हा जो टॉपिक आहे हा UPSC ॲज वेल ॲज MPSC दोन्ही स्टुडंटला कामात येणार आहे. जे दोन्ही विद्यार्थी जे MPSCचा अभ्यास करतात किंवा UPSCचा अभ्यास करतात दोघांच्या कामात येणार आहे. आपण समजून घेऊ की डिव्हॅल्युएशन ऑफ रुपी म्हणजे काय, अवमूल्यन म्हणजे काय. याचे पुन्हा तीन प्रकार आहेत वेगवेगळे. अवमूल्यन आहे, अधिमूल्यन आहे, दॅट इज रिव्हॅल्युएशन, डिव्हॅल्युएशन, अप्रिसिएशन, डिप्रिसिएशन, असे काही प्रकार आहे. सोबत इंडियन गव्हर्नमेंटने आतापर्यंत 3 वेळा डिव्हॅल्युएशन केलेले आहे. 1949, 1966 आणि 1991 या तिन्ही वेळेस अर्थमंत्री कोण होते, कोणत्या संदर्भात केलेलं आहे ते तर आपण बघूच, तो फॅक्च्युअल पार्ट झाला. पण ॲक्च्युअल डिव्हॅल्युएशनमुळे काय फरक पडतो आपल्या इकॉनॉमीवर आणि त्याच्याने काय होतं, इम्पोर्ट वाढते, एक्सपोर्ट वाढते, या सर्व गोष्टी बघणाऱ्या, लहान लहान गोष्टी बघणाऱ्या विद्यार्थ्यांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चांगल्या पद्धतीने. तर सर्वात पहिले आपण बघूया की टॉपिक आहे आपल्या इकॉनॉमीमधला डिव्हॅल्युएशन ऑफ रुपी, दॅट इज रुपयाचे अवमूल्यन. आधी आपण समजून घेऊ रुपयाचे अवमूल्यन ॲक्च्युली काय आहे, कशा पद्धतीने आणि आम्ही काय फरक करतो. तर सर्वात पहिला पॉईंट आहे की जे अवमूल्यन आहे, अवमूल्यन जे आहे ते आपण आतापर्यंत 3 वेळा केलेले आहे. फर्स्ट आहे 1949, सेकंड आहे 1966 आणि थर्ड आहे 1991. सर्वात पहिला पॉईंट की आपण या 3 वर्षात का बरं केलेलं आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बघा जो कन्सेप्ट आहे ना त्या कन्सेप्टवरच तुम्हाला हे इयर समजून येईल की याच वर्षी आपण का बरं केलेलं आहे. तर आता आपण बघूया की ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे, की डिव्हॅल्युएशन आपण का बरं करतो. तर सर्वात पहिले लक्षात ठेवा अवमूल्यन म्हणजे काय. तर सर्वात पहिला पॉईंट आहे अवमूल्यनचा की अवमूल्यनाने काय होते, काय कशा पद्धतीने त्याचा इफेक्ट पडतो. तर पहिला पॉईंट याच्यामध्ये अवमूल्यनाने रुपया जो आहे तो स्वस्त होतो. ठीक आहे, रुपया स्वस्त कोणाच्या कंपॅरिझन, तर डॉलरच्या. ते लक्षात ठेवाय, मग सांगतो कसं राहील. तर फॉर एक्झाम्पल $1 म्हणजे आजची तारीख आहे समजून घ्या 29 फेब्रुवारी. ठीक आहे, आज समजून घ्या $1 इज इक्वल टू 50 रुपये आहे, एक एक्झाम्पल आहे आपलं. आणि समजून घ्या की 1 मार्चला $1 इज इक्वल टू निअर अबाउट 75 रुपीज झालं. बघा मी काय म्हटलं, 50 वरून 75 रुपये चेंज झाले डायरेक्ट. तर आपल्याला बघायचं आहे की रुपया स्वस्त झाला की महाग झालेला आहे. खूप लोक आपण काय बघतो की एखाद्या वेळेस वस्तूची किंमत, सिलेंडर वाढ डोक्यात आहे लोकांचे, सिलेंडरची किंमत वाढली तर सिलेंडर महाग झाला, रुपयाची किंमत वाढली रुपया महाग झाला, तर नाही. या कंडिशनमध्ये या ठिकाणी रुपया स्वस्त झालेला आहे. समजून घ्या का बरं स्वस्त झालेला आहे. रुपया स्वस्त का बरं झाला समजून घ्या. 50 वरून 75 आपण डॉलरशी कंपॅरिझन करत आहोत विद्यार्थ्यांना, डॉलरशी आपण कंपॅरिझन करत आहोत. म्हणजे काय होतं की 29 फेब्रुवारीला मी $1 $50 देत होतो, 1 मार्चला मी $1 75 रुपीज देत आहे. याचा अर्थ असा होते की मला 25 रुपये जास्त द्यावे लागत आहे. याचा अर्थ असा होते की आपल्या रुपयाची व्हॅल्यू काय झाली आहे, कमी झाली आहे. त्याचंच नाव आहे डिव्हॅल्युएशन. त्याचंच नाव काय आहे, डिव्हॅल्युएशन, व्हॅल्यू कमी करणे. तर याला म्हणतो रुपयाची व्हॅल्यू -25. ठीक आहे, आता इथं +75 नाही बघायचं तुम्हाला, -25 लक्षात ठेवा. म्हणजे 25 ते पुन्हा अजून कमी झालेली आहे. आता सर म्हणाले 50 अधिक 25 75 होते बा, तसं नाही आहे. डी व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू कमी होणे, याचा अर्थ काय होते, रुपयाची व्हॅल्यू काय झाली याच्यामध्ये कमी झालेली आहे. वाटलं तर आपण याला डिलीट करून घ्या, डोक्यामध्ये हे गोष्टी राहतील फालतूच्या. ठीक आहे, आपल्या डोक्यात ठेवायचं आहे की या ठिकाणी व्हॅल्यू कमी झाली आहे, रुपया काय झालेला आहे, स्वस्त. ठीक आहे, पण रुपया 2 पद्धतीने स्वस्त होते, एक आहे डिव्हॅल्युएशन आणि सेकंड आहे डेप्रिसिएशन. ठीक आहे, तर डिव्हॅल्युएशन जे आहे ते गव्हर्नमेंटमार्फत केलं जाते. कोणामार्फत केलं जाते, ते गव्हर्नमेंटमार्फत, आणि ते केलं जाते जास्त प्रमाणात. बघा इकॉनॉमिक्स एवढं सोपी नाही आहे, पण तुम्हाला मी ज्या पद्धतीने शिकवणार तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार आहे लक्षात ठेवायचं. मी काय म्हटलं, आता बघू आपण, नाही तर बघू आपण अवमूल्यन, त्याला म्हणतो डिव्हॅल्युएशन. याचा अर्थ काय होते, रुपया स्वस्त करणे. ठीक आहे, रुपया स्वस्त आपण एक्झाम्पल बघितलं,
$1 इज इक्वल टू तुमच्या 50 रुपये असेल, जास्त प्रमाणात केलं आपण ने म्हणजे काय 75 रुपीज. जर समजा 50 वरून 50.5 झालं त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो, जो डेली होतो ते पण बघू थोड्या वेळात आपण. नंतर 1 मार्चला पण 75 रुपीज त्याची किंमत झाली एका डॉलरची, कारण की आपण काय करतो याच्यामध्ये डॉलरला कंपॅरिझन करत आहे. आधी होतं एका डॉलरला 50 रुपये, आता 75 रुपीज द्यायला लागतं, म्हणजे आपल्या रुपयाची व्हॅल्यू कमी झालेली आहे डॉलरची, म्हणजे डॉलर महाग झालेला आहे, रुपया स्वस्त झालेला आहे. सिम्पल एक पॉईंट क्लिअर इथपर्यंत. आता या ठिकाणी अवमूल्यन जो कन्सेप्ट आहे ते कोण करते म्हटलं आपण नी, गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंट जाणून बुजून करते कशासाठी, जास्त प्रमाणात. क्लिअर इथपर्यंत. तर आता आपण पुन्हा एकदा बघू की अवमूल्यन तर रुपया स्वस्त झाला ठीक आहे, दुसरा पण त्याच्यामध्ये काय होता की हे सर्व कोण करते, गव्हर्नमेंट करते, तिसरा पॉइंट याच्यामध्ये काय आहे, जास्त प्रमाणात करते. मग सर असं काही पुन्हा आहे का की बाबा दुसरे काही अजून टर्म्स आहे का? तर हे तर आपल्याला क्लिअर झालेलं आहे पूर्णपणे, ठीक आहे. अवमूल्यन रुपया स्वस्त होते, गव्हर्नमेंट करते जास्त प्रमाणात, असे काही टर्म्स आहे का सर पुन्हा? तर पुन्हा असे टर्म्स आहेत, 4 टर्म्स आहे, लक्षात ठेवा. ते तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये. आता गव्हर्नमेंट ज्या गोष्टी करते असे दोन कन्सेप्ट आहे, एक आहे डिव्हॅल्युएशन आणि एक आहे रिव्हॅल्युएशन. ठीक आहे. आणि जर समजा तुम्हाला म्हटलं दुसरे कोण देतात, मार्केटनुसार, हे डेली आहे, हे डेली गोष्टी आहे. या ठिकाणी दोन कन्सेप्ट आहे, एक आहे डेप्रिसिएशन, याला म्हणतो अप्रिसिएशन. ठीक आहे. अप्रिसिएशन म्हणजे बघा, आपल्याला हे 4 कन्सेप्ट बघायचे याच्यामध्ये. बघा याचा टॉपिक वेळ आहे आपल्या कोर्समध्ये, पण आपण सध्या शिकणार आहे डिव्हॅल्युएशन. म्हणजे काय, आपण शिकणार आहे डिव्हॅल्युएशन. गव्हर्नमेंट ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, ठीक आहे, हे गव्हर्नमेंट जास्त प्रमाणात करते. आणि मार्केटनुसार या दोन गोष्टी होतात, हे डेलीचे आहे आणि हे काय असेल, कसं असते, कमी प्रमाणात. याचा पण टॉपिक आहे, ह्याच्या टॉपिक नंतर मी घेईल, पण पहिले आपण डिव्हॅल्युएशन समजून घेऊ का बरं केलं जाते. क्लिअर इथपर्यंत. बघा गव्हर्नमेंट करते कोणत्या गोष्टी, डिव्हॅल्युएशन, आणि सेकंड आहे रिव्हॅल्युएशन. याच्यावर होते अवमूल्यन, याचं होते अधिमूल्यन. मराठी डेंजर आहे लक्षात ठेवायचं. तर डिव्हॅल्युएशन रिव्हॅल्युएशन गव्हर्नमेंट करते, डेप्रिसिएशन अप्रिसिएशन मार्केटनुसार होतं डेली. म्हणजे आज एक आपण बघतो नेहमी की रुपयाची किंमत घसरली, महाग झाली, ते डेलीच्या गोष्टी आहे, त्या या गोष्टी डेलीच्या, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पुन्हा आपण आपल्या टॉपिककडे येऊ. तर आपलं काम होतं की अवमूल्यन झालेलं आहे, अशा अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर मग सर आता याचा फायदा काय आहे, आता आपण बघू की मग ठीक आहे, आता रुपया स्वस्त झाला ठीक आहे, मग या रुपया स्वस्त होण्याचा फायदा काय आहे, म्हणजे रुपया स्वस्त झाल्याने काय फायदा होते का, की गव्हर्नमेंटला काय फायदा आहे का, आणि आपण ज्या ज्या वेळेस रुपया स्वस्त केला त्याच्याने काय होते बा. तर बघा एक लक्षात ठेवा, आपण जे रुपया जो स्वस्त केलेला आहे आपण 3 वेळा केलेला आहे. कोणता 3 वेळा? तर 1949, 1966, 1991 है ना, 3 वेळा केलेला आहे. तर आपण बघू त्याच्यात काय केलं, ठीक आहे. मला वाटतं याच्यात आपण बघितलं 30.5% केलेलं आहे, याच्यात 36.5% केलेलं आहे, आणि याच्यामध्ये 1 जुलै, 3 जुलै, 15 जुलै असं मिळून निर्बळ 20-22% केलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण समजून घेऊ की या 3 वेळा जे केलं आपण डिव्हॅल्युएशन का बरं, रिझन काय आहे, डिव्हॅल्युएशनने काय परिणाम पडतो. तर सर्वात पहिला परिणाम आहे डिव्हॅल्युएशनचा, जर समजा रुपया स्वस्त झाला तर मला एक सांगा, सर्वात पहिला परिणाम मी असं म्हणू शकतो का की रुपया स्वस्त झाल्यामुळे भारतातील वस्तू पण स्वस्त होतील. सिम्पल एक गोष्ट बघा, आपण काय म्हणताय, आता इथं समजून रुपया स्वस्त झाला तर डॉलर काय झाला याच्यामध्ये, महाग. डॉलर काय झाला याच्यामध्ये, महाग. तर जर समजा रुपया स्वस्त आहे तर भारतातील वस्तू स्वस्त होईल. आणि आपण लहानपणापासून बघतो, मार्केटमध्ये जातो आपण सकाळी, असं संध्याकाळी मार्केट बसतो 6 वाजता. 6 वाजता मार्केट जसं बसून जातो तेव्हा कोणी जाणार नाही, कारण की तेव्हा महाग असते वस्तू. आणि 100 रुपयाची वस्तू असेल एखादी, 9 वाजल्यावर 100 मग 80, रात्री जाताना 10 वाजता बरोबर ते 50% जाईल. म्हणजे काय होते की जेवढा माल स्वस्त तेवढा आपण जास्त घेऊ, कमी बंबवायला काम आहे आपलं. तर जेव्हा रुपया स्वस्त होतो तेव्हा भारतीय वस्तूसुद्धा काय होतात, स्वस्त.
आणि जर समजा वस्तू स्वस्त आहे तर मला सांगा आयात महाग होईल, आयात जास्त होईल की निर्यात जास्त होईल? तर बघा, भारतीय वस्तू स्वस्त झाल्या तर भारताची निर्यात, निर्यात मीन्स एक्सपोर्ट, वाढू शकते. वाढेल म्हणायचं नाही, कारण की माहीत पडली तर आपण माला करून ठेवलं नाही समजून मी, ठीक आहे. तर आपण काय म्हटल्याच्यामध्ये, जर समजा वस्तू स्वस्त झाल्या तर ऑब्व्हियसली निर्यात वाढू शकते आपली, ठीक आहे. आता मला सांगा, जर समजा निर्यात वाढली, आता एक्झाम्पल आपण ट्रेड करतो, आयात करतो निर्यात करतो, आता मी आयात केलं, मी इम्पोर्ट केलं तर मला पैसे द्यावं लागेल, पण जर मी एक्सपोर्ट करत आहे तर मला पैसे मिळेल. सिम्पल कन्सेप्ट आहे की जर समजा देशामध्ये आयात निर्यात आपली वाढत आहे तर देशामध्ये काय होईल, पैसा वाढेल. समजेल का, समजलं का? म्हणजे बघा काय म्हटलं मी, बघा आता आपण थोडं उलटं पण बघू थोड्या वेळात, पण मेन कन्सेप्ट काय होता की पैसा आला पाहिजे, निर्यात वाढली पाहिजे, म्हणून आपण रुपया स्वस्त केला, त्याला आपण नाव डिव्हॅल्युएशन दिलं. मग आपण सर या तीनच वेळेस का बरं केलं, तर थोडं समजून घ्या. 1949 देश नवीन होता, देशाला पैशाची गरज होती, तर पैशाची गरज असल्यामुळे आपण काय केलं, आपल्या वस्तू स्वस्त केल्या, दॅट इज डिव्हॅल्युएशन केलं. 1966 तीन गोष्टी घडल्या, इंडिया चायना वॉर, इंडिया पाकिस्तान 1962, चायना 1965 पाकिस्तान, तिसरा पॉईंट होता दुष्काळ 1965-66. या तिन्ही गोष्टीमुळे पैसा नव्हता, खायचे बांधले होते देशामध्ये, तसेच आपण काय केलं नंतर, मग डिव्हॅल्युएशन केलं. आणि तिसरा टाईम 1991 ऑइल क्रायसिस, गल्फ वॉर, आणि देशामध्ये आर्थिक संकट होतं. देशामध्ये माननीय मनमोहन सिंगच्या याच्या काळामध्ये आपण बघतो की 3 दिवसापर्यंत सेव्हिंग राहिलेली होती, आणि चौथ्या वेळेस व्हायला पाहिजे होतं 2020-21 लॉकडाऊनच्या वेळेस व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, तो व्यक्ती स्ट्रॉंग आहे, टेन्शन नाही आहे आपल्याला, आपली सेव्हिंग राहिली आहे चांगल्या पद्धतीने, आता 600 बिलियनच्या वर आहे, तेव्हा काहीतरी 2-3 बिलियन होती फक्त, ठीक आहे. तर या तीन वेळा आपण अवमूल्यन केलं, समजलं का बरं अवमूल्यन केलं आपण, नाही की आपल्याला रुपया स्वस्त करायचा होता, नाही आपल्याला काय करायचं होतं, आपल्याकडे पैसा पाहिजे होता. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जेव्हा जेव्हा देशामध्ये आर्थिक संकट येतात तेव्हा तेव्हा आपण काय करतो, अवमूल्यन करतो. म्हणजे बघा किती मोठा कन्सेप्ट आहे, आणि कन्सेप्ट बघा काय आहे, फक्त सिम्पल कन्सेप्ट आहे, पैसा वाढवायचा आहे देशामध्ये, पैसा आणायचा आहे. तर कसा आणायचा पैसा, तर रुपया स्वस्त करून टाका. रुपया स्वस्त केलं तर वस्तू स्वस्त होऊन जाईल, वस्तू स्वस्त झाल्या तर भारताची निर्यात वाढू शकते, वाढू शकते, आणि क्वालिटी पण इम्पॉर्टंट असते, कधी वाढू शकते. आणि जर निर्यात वाढली, समजून घ्या, निर्यात वाढली तर पैसा जास्त येईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो अवमूल्यन हा कन्सेप्ट, डिव्हॅल्युएशन कन्सेप्ट आहे. तर आता आपण थोडं उलटं बघू. आता सर्वात पहिला पॉईंट, मला पैसा वाढवायचा आहे तर मी काय करील, निर्यात करील. ऑब्व्हियसली बा, पैसा वाढवायचा आहे, मी जास्त वस्तू विकील. निर्यातसाठी मी काय करताय, वस्तू स्वस्त करताय. बघा उलटा, थोडं बिझनेस माइंड डोक्यात ठेवा. मला पैसा पाहिजे तर मी एक्सपोर्ट करील, मी बिझनेस करील. जर मला निर्यात वाढवायची आहे तर मी काय करेल, वस्तू स्वस्त करेल. पण वस्तू केव्हा स्वस्त होईल, जेव्हा रुपया स्वस्त होईल, त्यालाच काय म्हणतो आपण, अवमूल्यन करणे. जास्त प्रमाणात केलं आपण, मला वाटते याच्यामध्ये पहिल्या अवमूल्यनाच्या 1949 जॉन मथाई होते, 1968 सचिन चौधरी होते, 1999 मनमोहन सिंग होते. 1, 3, 15 जुलै त्यांनी 3 वेळेस केलेलं होतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अवमूल्यन हा लहानसा टॉपिक वाटत आहे फक्त नावासाठी, पण यामुळे संपूर्ण देशाची इकॉनॉमी कशी फिरलेली आहे किंवा झालेली आहे आतापर्यंत आपण बघू शकतो. चौथ्यांदा अवमूल्यन झालं, व्हायला पाहिजे होतं, पण मला वाटते गरज नाही पडू दिली नरेंद्र मोदींनी किंवा आपले फायनान्स मिनिस्टरने. अदरवाईज या तिन्ही वेळेस देशाची परिस्थिती खूप खराब होती, आणि खराब परिस्थितीमध्ये अवमूल्यन हा सर्वात बेस्ट कन्सेप्ट असते. निर्यात वाढून पैसा जमा करणे भीक मागण्यापेक्षा चांगलं आहे, भीक मागण्यापेक्षा, कोणाला कर्ज मागण्यापेक्षा, सोनं गहाण ठेवण्यापेक्षा, जसं इथे झालं होतं 91 माननीय मनमोहन सिंगच्या काळामध्ये, ठीक आहे, सोनं गहाण ठेवलं, आपण सर्व गोष्टी केल्या होत्या, ठीक आहे. तर मला वाटते ह्या सर्व गोष्टी सर्व क्लिअर झाल्या असेल. असंच आपली इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ राहतील विद्यार्थ्यांनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.